नमस्कार, VKB मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाकडून 43 लाखांची हवाल्याची रोकड जप्त. भंडाऱ्यातील सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या 6 सदस्यांना अटक. आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. 18 ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाकडून 43 लाखांची हवाल्याची रोकड जप्त करण्यात आली असून या प्रकरण संदर्भात संशयित आरोपी मनोज हरिराम शर्मा याला सरकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जात आहे. 18 ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका अज्ञात प्रवाशाला 43 लाखांची रोकड रक्कम देण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी 43 लाख रक्कम नेणाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचला. बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास संशयित आरोपीला रक्कम घेऊन जात असता त्याला पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली. संशयित आरोपीचे नाव मनोज हरिराम शर्मा असून पोलीस या प्रकरणासंदर्भात सखोल चौकशी करत आहेत. भंडारा येथील एका सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून नागपूर गुन्हे शाखा विभागाने या आंतरराज्यीय टोळीच्या 6 सदस्यांना अटक केली आहे. या टोळीजवळून लुटलेला माल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओम यादव, रघु यादव, वासुदेव यादव, श्रवण यादव, चिरंजीव उर्फ शुभम संजय यादव, सर्व मध्य प्रदेश येथील रहिवासी, तर राकेश विजय प्रधान ओडिशा येथील रहिवासी आहे. या टोळीतील अन्य फरार सदस्यांचाही तपास पोलीस करत आहेत. हे सर्व सूरत, भंडारा व नागपूरचे रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी भंडारा येथील जवाहरनगर MIDC पोलीस ठाण्याअंतर्गत तसेच गोंदिया व उमरेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातून बॅगलिफ्टिंग व चोरीसारख्या अनेक घटनांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींजवळून सोन्या चांदीचा जवळपास 15,68,237 रुपयांचा मालासहित 9 मोबाईल फोन व चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली बाईक असं सर्व मिळून 16,70,267 रुपयांचा माल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी भंडारा येथील महात्मा फुले वार्डातील सराफा व्यापारी विनोद भुजाडे सोन्या चांदीने भरलेल्या 2 बॅग घेऊन दुकानात पोहोचले होते. दुकानाच्या दारात पोहोचताच त्यांनी दोन्ही बॅग आपल्या दुकानासमोर ठेवल्या व शेजारच्या व्यापाऱ्यांशी ते बोलू लागले. याच दरम्यान दुचाकीवर आलेल्या 2 दरोडेखोरांनी मोका मिळताच बॅग उचलल्या व तिथून पसार झाले. विनोद यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य समजून तपासाला सुरुवात केली. मंगळवारी नागपूर गुन्हे शाखेच्या एका टीमला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कळमना परिसरातून आरोपींना आपल्या ताब्यात घेतले. आरोपींनी सराफा व्यापाऱ्याच्या हालचालीवर आधी काही दिवस पाळत ठेवली होती, त्यानंतरच त्यांनी चोरी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी मुंबईतील जन आशीर्वाद यात्रेत आले असता शिवाजी पार्कला जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. राणे बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट देतील की नाही याची चर्चा सर्व महाराष्ट्रात रंगली होती, मात्र आज मी जे काही आहे ते बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच आहे असे म्हणत राणे यांनी बोलणाऱ्यांची तोंडे बंद केली. त्यानंतर राणे यांनी सावरकर यांच्या स्मारकाला सुद्धा भेट दिली. जन आशीर्वाद यात्रा जी आयोजित केलेली आहे, मला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे, म्हणून त्यांचे पहिले आभार मानतो. अमित शहा यांचेही आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आणि म्हणून मला जे कुमार सर हे मंत्रिपदाला आता 1.5 महिना झाला, मी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येतोय. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाने मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचाही आभारी आहे. या यात्रेमध्ये मी म्हणजे एअरपोर्ट पासून मी पहिलं छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाला म्हणजे नतमस्तक झाल्यानंतर एवढा चांगला प्रतिसाद जो मिळतोय हा पाहिजे
पाहिल्यानंतर मला स्वतःला भारावून मी हे सगळं पाहून गेलेलो आहे. मी जनतेचे आभार मानतो. हे तुमचं प्रेम मी नक्कीच माझ्या खात्यातर्फे या महाराष्ट्राला झुकतं माऊत देऊन जास्त रोजगार निर्माण करणारे उद्योग या ठिकाणी दिले जातील. त्याचप्रमाणे लहान उद्योग मायक्रो सूक्ष्म आणि लहान उद्योग मध्यम उद्योग सगळ्यांच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करणं, रोजगार उपलब्ध करणं आणि त्याचबरोबर दरडोई उत्पन्न वाढवून देशाचा सर्वांगीण विकास करण्याला माझा विभाग कारणीभूत ठरो असं मला वाटतं. मी इथे सावरकरांच्या पुतळ्याला नमस्कार करण्याला येण्यापूर्वी माननीय शिक्षणा प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला पण जाऊन मी त्यांच्या समोर नतमस्तक झालो, त्यांना नमस्कार केला आणि मी एवढंच सांगितलं, साहेब आज तुम्ही हवे होते मला आशीर्वाद द्यायला असं त्या ठिकाणी मी म्हणालो. आणि साहेबांनी माझ्या आयुष्यामध्ये जे काय मला मिळालं ते साहेबांनीच मला घडवलं आहे, दिलेलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझे आशीर्वाद आहेत आणि म्हणून डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला तरी साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत अशी माझी समज आहे. आणि म्हणून एवढंच म्हणेन, कोणीही कोणत्याही व्यक्तीचं स्मारक असो, दैवतांचं स्मारक असो, तिला विरोधाची भाषा करू नये, भावनेचा विचार करावा. कोरोना संसर्गामुळे मागील 1.5 वर्षांपासून अधिक काळ बस सेवा बंद होती. कोरोना संकटावर मात करत बस रुळावर येत असतानाच आता तिकीट मशीन बिघडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 400 तिकीट मशीन बंद पडल्या असून वणी, राळेगाव, दारव्हा, पुसद आगारात पुन्हा जुन्या पद्धतीने तिकीट काढले जात आहे. परिवहन महामंडळाकडे तिकीट मशीन दुरुस्त करायला रक्कम नसल्याचं सांगण्यात येत असून ETIM उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीचा करार संपुष्टात येत आहे, त्यामुळे बस प्रवाशांना ETIM द्वारे मिळणारे तिकीट बंद होत आहे. जुन्या पद्धतीची तिकीट सेवा पुन्हा सुरू होत असून ST ला पुन्हा जुने दिवस आले आहेत. कोरोना काळात राज्यातील अनेक ठिकाणच्या बस सेवा दीर्घकाळापासून बंद होत्या, त्यामुळे तिकीट काढण्यासाठी वापरात येणाऱ्या ETIM मशीनचा या काळात वापर झाला नाही. आता त्या मशीन बंद पडणे, विशिष्ट बटन ऑपरेट न होणे, बॅटरी उतरणे अशा विविध कारणांमुळे वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. वेळोवेळी मशीनची दुरुस्ती होत नसल्यामुळे अशी वेळ आल्याची ओरड वाहकांकडून होत आहे. यवतमाळ विभागात 1054 ETIM मशीन आहेत, त्यातील 439 मशीन सद्यस्थितीत सुरू असून 407 मशीन बिघडलेल्या आहे. ETIM मशीन असल्याने ST महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह सवलती मिळणाऱ्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. स्मार्ट कार्ड धारकांची संख्या ही मोठी आहे, कागद तसेच वेळेची बचत असा दुहेरी उद्देश यामागचा होता. मात्र मशीन बंद असल्यामुळे हे कार्ड रीड करणारी दुसरी कुठलीही यंत्रणा ST महामंडळाकडे नाही, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बस फेऱ्यांमध्ये टिकटिक सुरू झाली आहे. तर मशीना ज्या आम्हाला दिल्या आहे हे कॉन्टॅक्ट बेसवर मशीन आहे, याचा कॉन्टॅक्ट संपून काही महिने झाले, तरीसुद्धा या मशीनाचे हाल पहा आणि वेळेवर जेव्हा आमची मशीन बंद पडते तर आमच्या ट्रेमध्ये ब्लॉक नाही आहे. आणि लाईन चेकिंगवाले म्हणता की तुमची चोरीची भावना होती आणि हे मशीन तुम्ही प्रत्यक्ष पाहून घ्या. या मशीनाला फेविक्विक चिकटवायला घेतला आहे मी, याचा फ्लॉप निघाला आहे, रबर बांधून आहे, इकडे तुटून आहे आणि रोलचा तुटवा आहे, पगार है मशीन पूर्ण हँग होते, पॅसेंजर आमच्या नावानं बोंबलते साहेब, तिकीट क्लिअर दिसत नाही. ह्या गोष्टी लक्षात येऊनही अधिकारी याच्यावर काही दखल घेत नाही आणि आम्हालाच दोषी ठरवते. उत्पन्न नाही, प्रवासी नाही, गाड्या बरोबर नाही, गाड्या वेळेवर भेटत नाही. काल माझा रात्री टायर पंक्चर झाला कळमला समोरचा, तर खोलाला जॉगसुद्धा नव्हता, तर तिथच्या BT वरचा जॉग घेऊन आम्ही टायर खोलला आणि रात्री 9:30 घरी आलो. सर मला सांगा काय मागणी राहणार तुमची आता? आमची मागणी म्हणजे आम्हाला नवीन मशीन लवकरात लवकर द्यावे आणि आमचा पगार वेळेवर करावे. 1.5 महिना झाला साहेब, शाळेत फी भरायला पैसे नाही आहे, घरी किराणा आणायला पैसे नाही आहे आणि हे जे संघटना वाद करते, कोणीच संघटनावाले आमच्या समोर येऊन नाही राहिलं की सांगून नाही राहिलं पगार तुमचा होईल किंवा नाही होईल. आम्ही एवढं म्हणजे राब राबतो रस्त्यावर, सर्व आम्हालाच दोषी धरते, पॅसेंजर सुद्धा आम्हालाच दोषी धरते. गाडीला काय झालं, तुम्हाला पाहून नाही आणता आली का, तुम्हाला चेक नाही करता आली का, अरे जशी गाडी दिली
जासंत जा म्हणते, नाही तर तुम्ही सुट्टी घेऊन घरी जा म्हणते, असे अधिकारी बोलते. मोहन ढोके, राडेगाव डेपो. 4 वर्षापूर्वी देण्यात आलेल्या मशीन आता बंद पडत असून प्रिंटरमधून तिकीट निघत नाहीये. यवतमाळ नांदेड गेल्यास तिकीट किती हे माहीत नसते, त्यामुळे अनेक अडचणी येत असून नवीन मशीन पुरवण्याची मागणी वाचकांनी केली आहे. नोकरीला 11 वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला ट्रेचं कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं नाहीये आणि हे मशीन अशा आहेत की त्यामध्येच म्हणजे स्टँड बाय मोडवर येतात आणि ऑनच होत नाही. त्याच्यामध्ये एवढे प्रवाशांची गर्दी राहते आणि हा काळ कोरोना काळ आहे आणि त्याच्यामध्ये तुमची लावून तिकीट द्यायचं म्हटलं तर आपल्याही जीवाला धोका आहे आणि प्रवाशांसाठी ते योग्य नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला मशीन लवकरात लवकर म्हणजे अवेलेबल करून द्यायला पाहिजे आणि ते आमच्यासाठी योग्य सोयीचं होईल. आणि जसं ज्याप्रमाणे गर्दी गाडीमध्ये खूप जास्त रश असते आणि त्याच्यामध्ये मशीन ह्या अशा ट्रे चालवणं म्हणजे खूप म्हणजे कठीण आहे. त्याच्यामुळे आम्हाला मशीन लवकरात लवकर मिळायला हव्यात. पोलंड इथे झालेल्या वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप स्पर्धेत अमेरिकेसोबत झालेल्या फायनल मॅचमध्ये भारतीय टीम विजयी झाली असून बुलढाण्याचे मिहिर अपार व सहकारी मित्र यशस्वी झाले आहेत. या स्पर्धेत मिहिर अपारने आर्चरीमध्ये सुवर्णपदक जिंकून बुलढाण्यात मिहिरचे आगमन झाल्यावर मिरवणूक काढून ठिकठिकाणी त्याचे स्वागत करण्यात आले. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. जागतिक छायाचित्रण दिवस व नागपूरच्या ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब यांच्या रजत जयंती निमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की छायाचित्रण कला म्हणून आनंद देतं, तर व्यवसाय म्हणून आपल्या पोटपाण्याची यामुळे व्यवस्था होते. समाजाच्या संवेदनेची जाणीव, कलेची उत्कृष्टता, कलेचं सौंदर्य व व्यवसायाची अचूकता आणि त्यातून होणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास या चतुर्विध अंगांनी ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छाही दिल्या. आज 19 ऑगस्ट 2021 जागतिक छायाचित्रण दिवस आणि नागपूरच्या ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब यांचं रजत जयंतीचं वर्ष हा एक सुखद संयोग मला वाटतो. छायाचित्रण किंवा ज्याला प्रकाशचित्रण असंही म्हणतात एक कला आहे आणि पुष्कळ लोकांचा तो आजीविकेचा व्यवसायही आहे. छायाचित्रण किंवा प्रकाशचित्रणाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, कला म्हणून ते आनंद देतं, व्यवसाय म्हणून पोटाला मिळवून देतं. कुठली कला त्याचा अभ्यास करत असला तर व्यक्तीच्या स्वभावातल्या अनेक गोष्टी त्यामुळे उजळून निघतात, दृष्टी मिळते, कौशल्य वाढतं, बारीक तपशील लवकर ध्यानात येण्याची
हातोटी साधते. त्याचबरोबर ही जी चित्रांची दुनिया आहे ती मनोरंजनही करते, सुंदरतेचा आनंदही देते, पण त्याचबरोबर माणसाला पुष्कळ शिकवूनही जाते. परंतु एखादा उत्तम फोटोग्राफ, उत्तम प्रकाशचित्र हे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून त्याच्या गालांच्या ओठांच्या डोळ्यांच्या प्रसरणा किंवा आकुंचन याच्यामधून आणि ज्या भावना सांगून जातं, एक संवाद त्या दृष्टीने साधला जातो आणि अशी नेमक्या प्रसंगातली अशा प्रकारची चित्रणं ही समाजाला पुष्कळ काही शिकवूनही जातात. त्याच्यामुळे अशी ही बोलकी चित्र ही समाज शिक्षणाचं उत्कृष्ट माध्यम म्हणूनही राबवल्या जाऊ शकतात. समाजाच्या संवेदनेची जाणीव, कलेची उत्कृष्टता आणि कलेचं सौंदर्य, व्यवसायाची अचूकता आणि व्यवसायातलीही उत्कृष्टता आणि त्यातनं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास, या चतुर्विध अंगांनी या फोटोग्राफर्स क्लबची अशीच पुढे उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी यानिमित्ताने मी त्यांना शुभकामना देतो आणि माझं हे निवेदन संपवतो. कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरात बुधवारी संध्याकाळी एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. परिसरात राहणाऱ्या किशोरीसोबत त्याचे प्रेम संबंध होते, तसेच ते कळत रागात येऊन किशोरीच्या भावाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून तरुणाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून मृत कमलेश बंडू सुंदरबाग गड्डी गोदाम येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरात बुधवारी संध्याकाळी एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. परिसरात राहणाऱ्या किशोरीसोबत त्याचे प्रेम संबंध होते, तसेच ते कळत रागात येऊन किशोरीच्या भावाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून तरुणाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून मृत कमलेश बंडू सुंदरबाग गड्डी गोदाम येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कमलेशचे त्याच्या बहिणीच्या परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय किशोरीसोबत प्रेमसंबंध होते. कमलेश विवाहित असून त्याची पत्नी त्याला काही वर्षाआधीच सोडून गेली होती. त्याने किशोरीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला फोनसुद्धा घेऊन दिला होता, ज्याच्यावर ते दोघे बोलायचे. किशोरीच्या घरी कळताच तिच्या आईने कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, तसेच पोलिसांकडून त्याला अटक पण करण्यात आली होती. 15 दिवसांनंतर जामीनवर सुटल्यानंतर तो आपल्या बहिणीला भेटायला गेला असता किशोरीच्या भावाला किशोर परिसरात असल्याचे कळले. किशोर त्याच्या बहिणीच्या घराबाहेर निघताच 3 आरोपींनी त्याला धरले आणि चाकूने त्याच्या पोटात खूप वेळ वार करून तिथून पळून गेले. काल कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माडा क्वार्टर्स या ठिकाणी एक घटना घडली होती. त्याच्यामध्ये कमलेश बंडू सहारे राहणारा गड्डे गोदाम पोलीस स्टेशन सदर हा त्याची बहीण अश्विनी विलियम फ्रान्सिस राहणार माडा क्वार्टर्स हिच्याकडे तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी माडा क्वार्टरमध्ये राहणारे 3 व्यक्ती आहेत, त्यांनी त्याला चाकू मारून त्याचा खून केलेला आहे. त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्याच्यामध्ये प्रातिमदी माहिती अशी आहे की जो मृतक आहे कमलेश बंडू सहारे याच्यावरती दिनांक 17/20/2021 रोजी कपिलनगर पोलीस स्टेशन येथे जे आरोपी आहे गुन्ह्यातील त्यांच्या आईच्या तक्रारीवरून त्यांची बहीण आहे अल्पवयीन तिची छेडछाड केल्याबद्दल गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. तो काही दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये होता, त्याच्यानंतर त्याचा जामीन झाल्यानंतर तो बाहेर आला होता. तो काल दिनांक 18/8/2021 रोजी तो पुन्हा माडा क्वार्टरच्या ठिकाणी त्याच्या बहिणीच्या घरी आला होता. मृतकची बहिणीचं घर आणि आरोपींचं घर एकमेकाच्या समोर आहे. जुना राग बहिणीला त्रास दिला जाय या रागातून त्यांनी दोन बहिणी त्या मुलीचे दोन भाऊ आणि त्यांचा एक मित्र या तिघांनी मिळून त्याचा चाकूने मारहाण करून खून केलेला आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. गुन्ह्यामध्ये सध्या 1 आरोपी ताब्यात घेतलेला आहे आम्ही आणि बाकी इतर 2 आरोपींचा शोध घेत आहोत. सध्या आता ते फिर्यादीचं असे म्हणणं आहे, परंतु आपल्याला त्या सर्व गोष्टी तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून माहिती पडेल की त्याला मुलींनी त्या जी आरोपींची बहीण आहे त्यांनी बोलवलं होतं अगर नाही त्याच्याप्रमाणे पुढील माहिती काढून नंतरचा पुढचा तपास केला जाईल. त्याप्रमाणे मृतक हा विवाहित आहे, परंतु 4 वर्षापासून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. ज्या अर्थी मुलीच्या आईने आणि मुलीने म्हणून त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे त्याच्यामध्ये एकतर्फीच प्रेमप्रकरण असावं, कारण मुलीला तो छेडछाड करणं किंवा विनयभंग करणं या गोष्टीतून त्यांनी तक्रार दिलेली आहे.
त्याच्यामुळे ह्या गोष्टीला मुलीची अपेक्षित तयारी नसावी म्हणून त्यांनी ते गुन्हा दाखल केला आहे. हा तसे मैत्रीचे संबंध होते त्यांचे, एकमेकांच्या घराच्या समोर राहत होते ते, त्याच्यामुळे तेवढे मैत्रीपूर्ण संबंध होते. परंतु विनयभंग वगैरे ह्या प्रकाराबद्दल तिची काही तयारी नसल्यामुळे तिने गुन्हा दाखल केला होता. कल्याणमध्ये एका 12 वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून तब्बल 650 ग्रॅम केसांचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पोटाच्या आतड्यांवर पूर्णपणे ताबा घेतलेल्या या केसांच्या गोळ्याला काढण्यासाठी डॉक्टरांना 2 तास लागले. कल्याण पूर्व भागातील स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात लेप्रोस्कॉपिक सर्जन डॉक्टर रोहित परयाणी यांनीही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या संदर्भात माहिती देताना डॉक्टर परयाणी यांनी सांगितले की या मुलीला वयाच्या 2ऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय लागली होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असं म्हणतात. मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सोडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिची सवय सुटली नाही. गेल्या 8 आठवड्यात तिचं पोट खूप दुखू लागलं असता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा तिचे वजन फक्त 20 किलो होते. सिटी स्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात डॉक्टरांना पूर्णपणे केस दिसून आलेत. जर पोटावर गंभीर शस्त्रक्रिया करायची असेल तर लॅप्रोस्कॉपिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. मात्र हा केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केसं लॅप्रोस्कॉपिक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती. त्यामुळे ओपन सर्जरीचा मार्ग निवडून हा गोळा काढण्यात आला. डॉक्टर प्रवीण भुजबळ, डायरेक्टर स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. व आता ही जी लहान मुलगी आहे तिचं ऑपरेशन झालं, तिला वयाच्या 2ऱ्या 3ऱ्या वर्षापासून ही केस खायची सवय होती आणि ती इनिशियली सुरुवातीला तिच्या पालकांनी लक्ष दिले, तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला, तिला रागवण्याचा प्रयत्न केला. तिने मग त्यावेळेस काही वेळपुरतं तिने बंद केलं होतं, पण नंतर पालकांना वाटलं की त्यांनी आपली मुलगी काही असं करत नाही आहे. पण वयाच्या 11 वर्षी तिला तिचं वजन कमी होत आहे, तिचा भूक लागत नाही आहे, नेहमी पोटात दुखत आहे, म्हणून त्यांच्या लक्षात आलं की तिच्यात काहीतरी दोष असावा. म्हणून ते 1-2 डॉक्टर्सकडे गेले तर त्यांनी इनिशियली काही औषध उपचार प्रयत्न केला. नंतर पोटात दुखतच असल्यामुळे सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पोटात काहीतरी एक गोळा आहे. आमच्याकडे ती आली त्यावेळेस सिटी स्कॅनमध्ये केसांचा मोठा मास दिसून आला, त्याच्यामुळं डॉक्टर रोहित परयाणींनी तपासून तिचं ऑपरेशन करायचे ठरवले. आता ते ऑपरेशन आमच्या स्टार सिटी हॉस्पिटलमध्ये सक्सेसफुली पार पडले. आज पेशंट डिस्चार्ज होणार आहे. फक्त आता ह्या पेशंटमध्ये नुसतं ऑपरेशन पुरतं मर्यादित नाही आहे, ह्याच्या पुढे पण तिने असं करू नये केस, कारण हा एक सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे, ट्रायकोफेगिया याला म्हणतात. तर त्यामध्ये पेशंटला मग समजून सांगावं लागतं आणि मानसिक रोग तज्ञांची त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. तिचे काउन्सिलिंग सेशन्स आम्ही सुरू करणार आहोत आणि औषध उपचार पण करणार आहोत आणि तिला समजवण्याचा प्रयत्न. आपल्याकडे स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 12 वर्षाची मुलगी ॲडमिट झाली होती. तिची हिस्ट्री अशी होती की जेव्हा ती 2 वर्षाची होती तेव्हापासून ती केसा खायची, तिला केसा खायची सवय होती. या आजाराला आम्ही ट्रायकोफेजिया म्हणतो. ट्रायको म्हणजे केस, फेजिया म्हणजे खायची सवय, केस खायची सवय. ते ऑलमोस्ट 10 वर्षापासून ते केस खात होते. ते केस पोटात जमा होऊन एक मोठा केसांचा गोळा बनला होता पोटात. त्या केसांचा गोळामुळे ती जेवण करू शकायची नाही, काही पिऊ शकायची नाही. रिकरंट तिला वॉमिटिंग व्हायची, तिला पेन होतं, पोटात दुखणं होतं. आपल्याकडे आली, सी टी स्कॅनमध्ये केसाचा गोळा दिसला. केसाचा गोळा एवढा मोठा होता की दुर्बिणीने किंवा लेझरने त्याचं ऑपरेशन करणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही त्यांचं ओपन ऑपरेशन, टाक्याचं ऑपरेशन केलं. एक साधारण 650 ग्रॅमचं केसाचा गोळा आम्ही काढला. आता ती मुलगी बरी आहे, आज डिस्चार्ज होऊन राहिली. आता ते नॉर्मल जीवन जेवून राहिली. या केसांच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबी झोअर म्हणतात. केस खाल्ल्यामुळे असे गोळे आतड्यात तयार होतात, कधी कधी तर पोटात जखम होऊन पस देखील तयार होतो. जसजसा या गोळ्यांचा आकार वाढायला लागतो तसतशी पोटदुखी सुरू होते. अनेक वेळा योग्य निदान झाले नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. गेल्या 2 महिन्यांपासून या मुलीला अन्न जात नव्हतं. शस्त्रक्रियेनंतर तिला जेवताना पाहून तिच्या पालकांना खूप आनंद झाला आहे. मेरा नाम किरण कनौजिया. 2-3 साल के थी तभी खाई, ओकरे बाद नहीं खाई, बचपन तक खाई, ओकर मैं ध्यान देने लगा. बाकी पता नहीं बाहर जाके कभी खा लेती थी वो, तो बचपन तक खाई, बड़ी होने में नहीं खाई वो.
एडमिट आज एक हफ्ता कल गुरु आज एक हफ्ता हो गया आज। डॉक्टर बोले अभी ठीक है, डॉक्टर अच्छा से ऑपरेशन कर दिया, अभी ठीक है। ऑपरेशन करके हम लोग को दिखाया, हम लोग खुद देखा किसे। दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपली चार बोटं आपल्याकडे असतात हे नाना पटोले यांनी लक्षात ठेवून आपल्या अवकातीनुसार बोलावे। नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याइतपत पटोले मोठे झाले नसून स्वतःची वैचारिक उंची त्यांनी वाढवावी असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी वृत्ती सोडून द्या असेही ते नाना पटोले यांना उद्देशून म्हणाले। यांचं कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। पुण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्य अजितदादा पवार यांनी केलं, किती गर्दी होती, 7-8 हजारची गर्दी होती ना। युवासेनेचे वरुण सरदेसाई नाशिकला मेळावा घेतला, किती गर्दी होती। जालनाला मेळावा घेतला, किती गर्दी होती। बीडला मेळावा घेतला, किती गर्दी होती। सरकारी पक्षाच्या लोकांनी गर्दीचे कार्यक्रम करायचे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आला की तुम्हाला नियम दिसणार। किती लोकांवर त्यांच्या कारवाई केली, आम्ही त्या ठिकाणी गर्दी केली की आमच्यावर गुन्हे दाखल करता काही अडचण नाही, आम्ही कायद्याचा भंग केला असेल करा दाखल। परंतु दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपले पण चार बोटं आपल्याकडे आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना जरा शानपण शिकवा। पण केवळ भारतीय जनता पार्टी विरोधी आहे म्हणून जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून असे गुन्हे दाखल करून यात्रा कशी त्या ठिकाणी असफल होईल हा प्रयत्न आहे। परंतु जनतेचे आशीर्वाद मोदी साहेबांना एवढे आहेत की आपण बघाल की आम्ही काही लोक बोलवायला जात नाही। आज प्रचंड संख्येनं लोक मोदी साहेबांना आशीर्वाद द्यायला या ठिकाणी येत आहेत, यावरूनच समजून येईल काय झालंय। पुन्हा पुन्हा जोन्याच कॅसेट त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे फार काही त्याच्यावर चर्चा किंवा वक्तव्य देणे प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता। शंभर टक्के आमची मागणी आहे, काल होती आज आहे उद्याही राहील, मंदिरं उघडली पाहिजेत आणि चौकटीत नियमात उघडा, त्यांना वेळा ठरवून द्या, नियमाचं पालन करण्यासाठी कडक अंमलबजावणी करा। कारण प्रश्न मंदिरांचा केवळ आमच्या श्रद्धेचा दैवतांचा विषय नाही तर त्याच्यावर अवलंबून रोजगार आहे। आज पुजारी त्या ठिकाणी बेकार होत आहेत। काल मी डहाणूला परवा जनआशीर्वाद यात्रेला गेलो होतो, मला सगळे स्टॉलधारक भेटले, आदिवासी सगळ्या महिला होत्या, ते म्हणतात आम्ही खायचं काय आता, त्यामुळे ते नारळवाले आहेत, हारतुरेवाले आहेत। तर ह्या सगळ्या लोकांचा विचार करायला पाहिजे ना। एका बाजूला तिकडे रेस्टॉरंट बार चालू गर्दीत, डान्स बार या ठाण्यामध्ये चालू, मग तिथे तुम्ही गर्दीत नाचणार दागडदिंगा करणार तो चालतो, वाईन शॉपला रांगा गर्दी चालते, अगदी मंत्रालयात दारूच्या बाटल्या चालतात। आणि मग मंदिर म्हणजे मंदिरालय तुमचं मंत्रालयाचं करायला निघालंय आणि मंदिरं आपण चालू करत नाहीत। मला वाटतं सरकार नेमकं काय कशा पद्धतीचा निर्णय घेत आहे हे काही कळायला मार्ग नाही। सद्यस्थितीत शहरातील कोरोना महामारी पूर्णपणे नियंत्रणात आहे, मात्र तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शंका व्यक्त झाली असून महापालिकेने आधीच तयारी सुरू केली आहे। तिसऱ्या लाटेत बहुतांश लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता विद्यापीठाच्या आवारात मुलांसाठी 200 बेड्स 3 मजली रुग्णालयात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून बेड आणि ऑक्सिजन इत्यादींची गरज लक्षात घेता स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी स्थायी समितीकडून आवश्यक निधी मंजूर केल्याची माहिती दिली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कॅम्पसच्या प्रशासकीय इमारतीत 3 मजली इमारतीचा एक भाग उपलब्ध करून देण्यात आला असून त्यात 200 बेडचे रुग्णालय बांधता येईल। मर्यादित वेळेत ते पूर्ण करणे एक आव्हान असून 2 महिन्याच्या आत रुग्णालयासाठी आवश्यक उपकरणे आणि संसाधने उपलब्ध करून दिली जातील, तसेच सगळे कामं पण पूर्ण होतील। या कॅम्पस इमारतीचा काही भाग महापालिका आयुक्तांच्या अधिकारांतर्गत संपादित करण्यात आला आहे। ICU आणि NICU व्यतिरिक्त 3 मजल्यांवर वेगवेगळ्या भागांमध्ये 150 बेड स्थापित केले जातील। हे सर्व बेड ऑक्सिजनयुक्त बनवले जातील, त्यासाठी कॅम्पसमध्ये ऑक्सिजन प्लांटही लावण्यात आला आहे, तसेच हवेतून ऑक्सिजन बनवण्याची तयारी पण पूर्ण झाली आहे। काही वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता भागीदार एजन्सीद्वारे देखील पूर्ण केली जाईल। पालिकेला फक्त बेड आणि ऑक्सिजन पाईपलाईन बांधायची आहे असे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी सांगितले। तिसरी लाटचा शंका पकडून आपण येणाऱ्या त्या लहान मुलावर अटॅक होईल या दृष्टिकोनातून आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये 3 पहिला मजला, दुसरा आणि तिसरा हे मजले आम्हाला तिथे त्याची बिल्डिंग आम्हाला मिळाली, त्यातून इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आम्हाला निर्माण करायची होती, त्यामध्ये बेड झालं, कंपार्टमेंट झाले आणि ऑक्सिजनचा
या संपूर्ण गोष्टी आम्हाला तिथे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून आम्हाला निर्माण करायच्या आहेत आणि यामध्ये जे मशिनरीज लागतील ते NCI माध्यमातून आदरणीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दया भैया यांच्या संकल्पनेतून दोघांनी ती संकल्पना तयार केली आणि आदरणीय नितीनजीचा सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हे 200 बेडचं हॉस्पिटल, 30 बेड ICU NICU 20 बेड आणि 150 बेड ऑक्सिजनचे या संबंधीचं 200 बेडचं हॉस्पिटल आम्ही तिथे निर्माण करतो आहे. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.